दोनची फ्लाईट आहे आता इथे. कशाला आलो आपण? आपण इथे फक्त टाइमपास करायला आलेलो आहे. गुड इव्हनिंग गाईज, तर तुमचं स्वागत आहे पुन्हा माझ्या चॅनलवर, तुमच्या भावाच्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे कुणाल पायगुडे ब्लॉग्स. आणि आज तुम्ही म्हणताल गुड इव्हनिंग, इतक्या उशिरा ब्लॉग चालू केला. तर ब्लॉग उशिरा चालू करायची गोष्ट म्हणजे अशी की आपण म्हणजे मी आज रात्री चाललो एका अशा ठिकाणी की जिथे अतिशय शांतता आहे आणि पूर्णपणे नेचरच्या सहवासात मी जाणार आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता की माझी पॅकिंग तर झालेली आहे. पॅकिंग ही एक बॅग आहे आणि ही एक बॅग आहे. पॅकिंग तर पूर्ण झालेली आहे. सो आपण आता जिथे जाणार आहोत ते तुमच्यासाठी ते जे डेस्टिनेशन आहे ते सरप्राईज असणार आहे. तिथे गेल्यावर मी तुम्हाला ते दाखविलच कुठे जाणार आहे ते. आणि मला बाय बाय करण्यासाठी आलेली आहे आमची अन्वी. हाय करा अनु. तर अन्वी मला बाय करायला आलेली आई, अन्वीची आई आणि अन्वी. आणि पॅकिंग तर जवळजवळ झालेली आहे आणि बाय फ्लाईट चाललेलो आहे. सो जास्त वेळ लागणार नाही आहे. जाता जाता आता रस्त्यात दाखवेलच तुम्हाला काय गोष्टी आहे. मी जास्त काय दाखवू शकणार नाही कारण 2 वाजताची फ्लाईट आहे म्हटल्यावर झोप तर इतकी येणार आहे. सो तरी मी दाखवायचा प्रयत्न करेल. सो स्टे ट्यून, आपण जाऊयात पुढे. आपण निघालो आहे आपल्या डेस्टिनेशनला घरून. आणि तर कॅब बुक केली आहे फर्स्ट ऑफ ऑल तर मित्राला घ्यायचं आहे. मित्राबरोबर चाललो आहे. सो इथून आता ऑटो केली आहे आणि इथून आता मित्राला घ्यायला जाणार आहे. आता मित्राला घेतो आणि पुढे होतो. आता रिक्षातून तर एका ठिकाणावर आलो तर तिथून आता कॅबमध्ये बसलो आणि गंमत झाली जरा एक मस्त अशी. तर आता ती पुढे जाऊन एअरपोर्टला जाऊ तिथे सांगेलच ती काय झालं. सिक्युरिटी चेक झालेलं आहे आणि हा आहे माझा मित्र गौरव. आम्ही चाललोय आता. गौरव, कसं वाटतंय माझ्या बरोबर येतोयस? तर तुझ्यावर नेहमी आनंद होतो. आता 1.25 तासाची जर्नी आहे आणि 2ची फ्लाईट आहे. आता इथे कशाला आलो आपण? आपण इथे फक्त टाइमपास करायला आलेलो आहे. तर आता बॅग्स ज्या आहेत त्या सगळ्या आता बॅगेज काउंटरला आलेलो आहे. आणि पुढे आता बॅग सगळ्या प्लेनमध्ये जातील आणि मग आम्ही मोकळे होऊ आणि मग बघू आता मग पुढे काय करता येते काय एअरपोर्टवर. बोर्डिंग झालंय. आता आम्ही आता चाललोय प्लेनमध्ये. सो फर्स्ट टाईम मी बसतोय प्लेनमध्ये. तो आता कसा एक्सपिरियन्स आहे काय तो आता प्लेनमधून उतरल्यावर तिकडे पोचल्यावरच कळेल. सांगतो मी कसा एक्सपिरियन्स होता काय. सो फ्लाईटमध्ये बसलो आता आणि इथून लागतील जायला 2 तास. सो कसा एक्सपिरियन्स आहे काय ते आता इथून उतरल्यावर जाते.
आता इथे कोचीन एअरपोर्टला, आणि आता इथे थोडा वेळ वेट करावा लागणार. किती वेळ वेट करावा लागणार गौरव? दोन तास वेट करावा लागणार. आणि त्यानंतर आमचा कॅब ड्रायव्हर कम गाईड येणार आहे आम्हाला घ्यायला, पिक करायला. तोपर्यंत एक हार्ट मिळालेलं आहे, पेंटिंग म्हणता येईल, मोठं पेंटिंग आहे. आणि या पेंटिंगचं नाव आहे द टेल ऑफ महाबली विथ 1000 फ्लॉवर्स. मी दाखवतो तुम्हाला, हे ते ड्रॉइंग आहे, असं चित्र आहे हे. आणि जवळून दाखवतो थोडं. आणि याला म्हणतात द टेल ऑफ महाबली विथ 1000 फ्लॉवर्स. ज्याला कोणाला वाचायचं असेल तो पॉज करून वाचू शकतो. हे फर्स्ट टाइम प्लेनमध्ये बसण्याचा अनुभव घेतला, आणि खरंच सांगायचं तर भारी वाटलं, भन्नाट वाटलं. आणि जेव्हा टेक ऑफ करतं तेव्हा तो जो पोटात गोळा येतो आणि लँड करतं, तेव्हा जे असं एकदम बॉडीशी खेचली जाते जेव्हा लँड करताना, ते एक्सपिरियन्स करताना फारच मजा आली. आणि ओवरऑल तर म्हणजे असं छानच वाटत होतं की बाबा फर्स्ट टाईम बसलो. क्युरिओसिटी होती की बाबा कसं असतं काय असतं. आणि आता बसू, म्हणजे एक्सप्लेन नाही करू शकत, आनंद वाटतं की भारी वाटतं आज की बसलो मी फर्स्ट टाईम प्लेनमध्ये. यू नो दॅट तुम्हाला कळलंच असेल की मी कोची एअरपोर्टवर आहे. कोचीन एअरपोर्ट येतं ते केरळमध्ये. आणि आता केरळमध्ये आपण 7 दिवस स्टेला आहोत. तर आता इथून पुढचे जे ब्लॉग्स येणार ते डेली बेसिसवर येणार, 7 दिवस. आणि काय रे, आणि आता अशा प्रकारे हा, आणि आता अशा प्रकारे हा ब्लॉग तरी एंड करायची वेळ आलेली आहे. सो तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा जास्तीत जास्त या ब्लॉगला. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी मागचे जेवढे ब्लॉग्स टाकले त्यात बघितल्यानुसार जेवढे जे व्ह्यूअर्स आहेत ते अनसबस्क्राईबर आहेत, म्हणजे जे सबस्क्राईब केलेले नाही आहे त्यांनी चॅनलला, असे लोक आहेत. तर प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून मलाही असं ब्लॉग करताना चांगलं वाटेल की बाबा मी काहीतरी लोकांना चांगलं दाखवतो. सो सबस्क्राईब करा चॅनलला, आणि असेच भेटत राहा, असेच बघत राहा. तोपर्यंत टाटा, बाय बाय.